Hello friends, today I am going to teach the part of methods of computing national income. There are three methods of computing national income. These are as follows. First is the production method, second is the income method, and third is the expenditure method. मित्रांनो, आज आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या तीन पद्धती पाहणार आहोत. पहिली आहे प्रोडक्शन मेथड म्हणजे उत्पादन पद्धती, दुसरी आहे इन्कम मेथड म्हणजे त्याला आपण उत्पन्न पद्धती असं म्हणतो, आणि तिसरी आहे एक्सपेंडिचर मेथड, त्याला आपण खर्च पद्धती असं म्हणतो किंवा त्याचा उल्लेख करतो. सो फर्स्ट वी हॅव टू सी द प्रोडक्शन मेथड. दिस इज द मोस्ट डायरेक्ट मेथड ऑफ मेजरिंग अ इकॉनॉमिक प्रोडक्शन अँड hence the national income. It is also called output method or value added method. This method measures the national income by adding up market value of all final goods and services produced by all firms of types in a country during an accounting year. In this method, the contribution of each enterprise to the generation of flow of goods and services is measured. This method of measuring national income can be used where there exists a census of production for the year. तर मित्रांनो, आपण या प्रोडक्शन मेथडमध्ये काय पाहिलेलं आहे, तर ही राष्ट्रीय उत्पन्नाची उत्पन्न मोजण्याची पहिली पद्धत आहे. आणि ह्या पद्धतीमध्ये प्रामुख्याने आपण काय पाहतो की या ठिकाणी एका वर्षाच्या कालावधीमध्ये प्रामुख्याने ज्या वस्तू आणि सेवा निर्माण होतात, त्या वस्तू आणि सेवा निर्माण झाल्यानंतर किती उत्पादन होतं, किती प्रोडक्शन होतं, हे या पद्धतीने मोजलं जातं. म्हणजे दिस मेथड मेजर द नॅशनल इन्कम बाय ॲडिंग अप मार्केट व्हॅल्यू ऑफ ऑल फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे काय की एका वर्षाच्या कालावधीमध्ये देशामध्ये ज्या वस्तू आणि सेवा निर्माण होतात, त्या वस्तू आणि सेवांचं मूल्यवर्धित पद्धतीने अंतिम मूल्य मोजलं जातं हे लक्षात ठेवायचं. आणि अशा पद्धतीने जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं, तेव्हा त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची प्रोडक्शन मेथड असं म्हणतो. तर या ठिकाणी काय की पुढे ह्याच्यामध्येच इन द एस्टिमेशन ऑफ नॅशनल इन्कम अकॉर्डिंग टू द सेन्सस ऑफ आउटपुट मेथड, the economy is classified into different sector which are income originate it etc. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की या ठिकाणी ज्या वर्षी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं आहे, त्या वर्षी त्या ठिकाणी जी काही इकॉनॉमी आहे ती वेगवेगळ्या सेक्टरमध्ये विभागलेली असते. प्रामुख्याने आपल्याला सांगायचं म्हणलं तर किती सेक्टर आहेत, हाऊ मेनी सेक्टर इन इकॉनॉमी. मेजरली देअर आर थ्री सेक्टर्स इन इकॉनॉमी, सर्व्हिस सेक्टर, फर्स्टली ॲग्रिकल्चर सेक्टर, सेकंडली इंडस्ट्रियल सेक्टर अँड थर्डली सर्व्हिस सेक्टर. देअर आर थ्री सेक्टर्स इन द प्रोडक्शन मेथड. सेन्सस टेकिंग अ performance of the all these three sectors, which production is occurring in these three sectors, that is the taken into account when the national income is going to count by the production method, but deducted the final intermediate taking into account final प्राइस अँड डिटेक्टेड इंटरमिडिएट गुड प्राइस. म्हणजे या ठिकाणी काय की राष्ट्रीय उत्पन्न
उत्पादन पद्धतीने मोजत असताना प्रामुख्याने अंतिम वस्तूचा विचार केला जातो. इंटरमिडिएट म्हणजे काय? अंतस्थित वस्तू म्हणजे कच्ची वस्तू, त्याचा विचार या ठिकाणी केला जात नाही, लक्षात घ्या. मग या ठिकाणी तिन्ही क्षेत्रामध्ये जे वेगवेगळे काय म्हणतो, तिन्ही क्षेत्रामध्ये जे वेगवेगळे विभाग असतात त्याच्यामध्ये असणारे हे संपूर्ण उत्पन्न या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या प्रोडक्शन मेथडमध्ये उत्पादन मोजलं जातं. या ठिकाणी संपूर्ण उत्पादन तिन्ही क्षेत्रातलं मोजलं जातं. नॅशनल इन्कम इज मेजर्ड बाय ॲडिंग अप द नेट मार्केट व्हॅल्यू ऑफ फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्युस्ड बाय ऑल ऑफ दिस प्रोड्युसिंग सेक्टर इन अ इयर्स टाइम. व्हॉट वी गेट इज द ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट इफ वी डिडक्ट द डिप्रिसिएशन ऑफ कॅपिटल स्टॉक वी गेट नेट नॅशनल प्रोडक्ट आफ्टर डिडक्टिंग डिप्रिसिएशन कॉस्ट फ्रॉम द व्हॅल्यू ॲडेड फायनली टू अ प्रोडक्ट वी गेट द ट्रू व्हॅल्यू ऑफ प्रोडक्ट टू बी इन्क्लुडेड इन द नॅशनल इन्कम. द वन ग्रेट ॲडव्हान्टेज ऑफ दिस मेथड इज दॅट इट रिव्हील्स द रिलेटिव्ह इम्पॉर्टन्स ऑफ द डिफरंट सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी. मित्रांनो, या ठिकाणी नॅशनल इन्कम मोजत असताना ॲडिंग अप नेट मार्केट व्हॅल्यूचा या ठिकाणी वापर केला जातो. म्हणजे प्रामुख्याने अंतिम वस्तू ज्या असतात त्या अंतिम वस्तूचं जे ॲडिंग अप झालेलं म्हणजे मूल्य वर्धित मूल्य, जे वस्तूंचं मूल्य आहे ते मूल्य त्या ठिकाणी ॲड होत जाऊन त्याची फायनल किंमत जी ठरते त्या फायनल किमतीचा विचार प्रोडक्शन मेथडमध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजताना केला जातो. आणि त्याच्यामध्ये काय प्रमुख गोष्ट म्हणजे काय की नॅशनल इन्कम या ठिकाणी उत्पादन पद्धती मोजत असताना त्या ठिकाणी डिप्रिसिएशन ऑफ कॅपिटल स्टॉक या ठिकाणी महत्त्वाचा विषय विचारात घेतला जातो. म्हणजे काय की भांडवली वस्तूवरती जो घसारा खर्च केला जातो हा घसारा खर्च या ठिकाणी डिडक्ट केला जातो. कशामधून? राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या उत्पादन पद्धतीमधून. फ्रॉम द नॅशनल इन्कम डिडक्टेड द डिप्रिसिएशन कॉस्ट देन वी गेट नेट नॅशनल इन्कम बाय द प्रोडक्शन मेथड ऑफ नॅशनल इन्कम. म्हणजे काय आहे की या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना उत्पादन पद्धतीमध्ये एकूण उत्पन्नातून घसारा खर्च वजा केला जातो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने अंतिम वस्तूचंच मूल्य घेतलं जातं. म्हणजे कसं? फॉर एक्झाम्पल, फॉर द मेकिंग बिस्किट, आपण बिस्किट तयार करताना प्रामुख्याने काय प्रोसेस असते? सुरुवातीला गहू विकत आणणे, नंतर ते फ्लोअर मिलमध्ये नेणे, फ्लोअर त्याचं तयार करणे आणि फ्लोअर पासून त्या ठिकाणी बिस्किट तयार करणे. ह्या तीन टप्प्यामध्ये बिस्किट तयार होतं. म्हणजे सुरुवातीला गव्हाची किंमत 20 रुपये, नंतर त्या ठिकाणी फ्लोअर तयार केल्यानंतर त्याची किंमत 30 रुपये झाली आणि फायनल बिस्किट तयार केल्यानंतर त्याची किंमत 40 रुपये झाली. तर या ठिकाणी मग प्रत्येक पहिल्या टप्प्यातली 20, दुसऱ्या टप्प्यातली 30, दुसऱ्या टप्प्यातली 30 आणि तिसऱ्या टप्प्यातली 40 अशी एकूण काय मग 90 रुपये किंमत विचारात घ्यायची का? नाही, तर अंतिम वस्तू तयार करण्यासाठी फक्त 40 रुपये खर्च आलेला आहे. हा खर्चच या ठिकाणी विचारात घ्यायचा ॲडिंग अप मेथड म्हणजे. म्हणजे ॲडिंग अप मेथड म्हणजे काय की या ठिकाणी प्रोडक्शन मेथडमध्ये ॲडिंग वस्तू जी वस्तूचं किंमत जी ॲडिंग होते ती किंमत फायनल किंमत धरली जाते. फायनल प्राईस या ठिकाणी विचारात घेतली जाते आणि त्याच्यापासून त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न उत्पादन पद्धतीमध्ये प्रोडक्शन मेथडमध्ये मोजलं जातं. सो नेक्स्ट वी हॅव टू डिस्कस दॅट पॉईंट. बट इन दिस मेथड वी हॅव टू डिस्कस सम पॉईंट. इन द एस्टिमेशन ऑफ नॅशनल इन्कम बाय द प्रोडक्शन मेथड फॉलोइंग प्रिस्क्रिप्शन मस्ट बी टेकन. म्हणजे काय आहे की हे राष्ट्रीय उत्पन्न
ह्या पद्धतीनुसार प्रोडक्शन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आपल्याला काळजी घ्यावी लागते. कोणती काळजी घ्यावी लागते? इम्पुटेड रेंट व्हॅल्यू ऑफ सेल्फ ऑक्युपेटेड हाऊस शुड बी इन्क्लुडेड इन द व्हॅल्यू ऑफ आउटपुट. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की राष्ट्रीय उत्पन्न मोजताना बऱ्याच वेळा आपली स्वतःची घरे असतात आणि ह्या घरांची किंमत आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजताना त्याच्यामध्ये लावत नाही, लक्षात घ्या. परंतु या ठिकाणी त्या घराची किंमत या ठिकाणी काळजीपूर्वक लावली पाहिजे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. द सेकंड पॉइंट इज ओनली द फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस शुड बी इन्क्लुडेड अँड द इंटरमिडिएटली गुड्स अँड सर्व्हिसेस शुड बी लेफ्ट आउट. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलेलं आहे लक्षात घ्या की फायनल वस्तूचाच विचार या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला पाहिजे. त्याच्या अगोदरच्या वस्तू ह्या सोडून दिल्या पाहिजे. त्याचा विचार राष्ट्रीय उत्पन्न मोजताना उत्पादन पद्धतीनुसार मोजताना विचार करायचा नाही. वी शूड लेफ्ट दॅट थिंग विच आर द इंटरमिडिएट गुड्स. वी हॅव टू टेकन इन टू अकाउंट दॅट प्राइसेस ऑफ द गुड्स विच आर द फायनल गुड्स दॅट इज सजेस्टेड बाय द राइटर. द थर्ड पॉइंट इज गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्युस्ड बाय द गव्हर्नमेंट फॉर द डिपार्टमेंट यूज शूड बी व्हॅल्यूड अँड ॲडेड टू नेट नॅशनल प्रोडक्ट. दॅट मीन्स काय की दॅट मीन्स ज्या शासनाच्या कल्याणासाठी वस्तू निर्माण केल्या जातात शासकीय डिपार्टमेंटकडून त्याचं सुद्धा मूल्य हे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जमा केलं पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. द नेक्स्ट मेथड ऑफ कॉम्प्युटिंग नॅशनल इन्कम इज द इन्कम मेथड. दिस मेथड अप्रोप्रिएट नॅशनल इन्कम फ्रॉम डिस्ट्रीब्युशन साइड. तर या ठिकाणी आपण पाहतो की ही उत्पन्न पद्धती आहे, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची उत्पन्न पद्धती आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण कशा प्रकारे होतं याच्यावरतीही आधारित आहे हे आपण पाहूया बघूया. इट इज ऑल्सो नोन ॲज फॅक्टर इन्कम मेथड ऑर फॅक्टर शेअर मेथड. इन द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन गुड्स इन द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन गुड्स अँड सर्व्हिसेस आर प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ व्हेरियस फॅक्टर्स फॅक्टर कॉस्ट टू द प्रोड्युसर इज द फॅक्टर इन्कम ऑफ द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. अंडर दिस मेथड द नॅशनल इन्कम इज कॅल्क्युलेटेड बाय ॲडिंग अप ऑल द इन्कम अक्युरिंग टू द ऑल दिस फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन यूज्ड इन प्रोड्युसिंग द नॅशनल प्रोडक्ट. मित्रांनो हे लक्षात घ्या की ही पद्धत इन्कम मेथड आहे, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची उत्पन्न पद्धती आहे आणि ह्या उत्पन्न पद्धतीनुसार उत्पादनाच्या सर्व घटकांना जे वेगवेगळ्या वेगवेगळ्या मार्गाने जे उत्पन्न मिळते त्या उत्पन्नाचा या ठिकाणी विचार केलेला आहे. अकॉर्डिंग टू द इन्कम मेथड ईच अँड एव्हरी फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन गेटिंग डिफरंट टाईप ऑफ रेव्हेन्यू and that is included in income method. Land getting a rent, capital getting a interest, labor getting a wages, and all these factors is included in the income method. Every income of the every production factors that is adding in the income methods and income is measured by the all the income of the factors of productions. So production income are ultimately received by persons or institutions in country as rent for land, wages for labor, interest for capital, ownership for profit. For enterprise
undistributed corporate profit, all these things are included in the income method of computing national income. So all this income is measured in national income method by the income method. तर मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्नाची ही उत्पन्न पद्धती आहे, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची. याच्यामध्ये प्रामुख्याने सर्व उत्पादनाच्या घटकांचं उत्पन्न या ठिकाणी मोजलं जातं. प्रामुख्याने सर्व उत्पादनाच्या घटकांना कशा प्रकारे उत्पन्न प्राप्त होतं, त्या सर्व उत्पन्नाचा विचार या ठिकाणी केला जातो आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं, हे लक्षात घ्या. परंतु या ठिकाणी काही प्रिकॉशन घ्यावे लागतात की देअर इज avoid the double counting of the national income by the method of income method. म्हणजे या ठिकाणी काय आहे की राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना डबल काउंटिंग नाही झालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, वन पर्सन कॅन बी लिव इन टू प्लेस अँड दॅट पर्सन्स इन्कम मेजर्ड पॉसिबल टू मेजर टू टाइम्स, दॅट इज नॉट नेसेसरी. द दॅट इन्कम इज शुड बी मेजर वन टाइम नॉट अ टू टाइम. म्हणजे या ठिकाणी काय की एकाच व्यक्तीचे दोन ठिकाणी वास्तव्य असू शकतं, तर त्याचं हे एकाच वेळेस उत्पन्न मोजलं गेलं पाहिजे. दोन ठिकाणी राहतो म्हणून त्याचं दोन वेळा उत्पन्न मोजलं नाही पाहिजे असं या ठिकाणी म्हणायचं. म्हणजे काय की राष्ट्रीय उत्पन्नाची दुहेरी गणना टाळली पाहिजे याची काळजी या ठिकाणी घेतली पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी काय प्रिकॉशन घ्यायची राष्ट्रीय उत्पन्न मोजताना, ट्रान्सफर पेमेंट शुड बी इन्क्लुडेड इन एस्टिमेशन ऑफ नॅशनल इन्कम. ट्रान्सफर पेमेंट्स असतात म्हणजे काय की लक्षात घ्या की त्याला हस्तांतरण निधी असं म्हणतात, त्या हस्तांतरण निधी हे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये या ठिकाणी जमा केले पाहिजे. इनलिगल इन्कम असतात काही, देर आर क्रिएट सम इनलिगल इन्कम, पीपल क्रिएटेड पीपल जनरेट इलिगल इन्कम बाय द इलिगल ऍक्टिव्हिटीज इन सोसायटी. दॅट इन्कम ऑल्सो वी हॅव टू एक्सक्लूड फ्रॉम द नॅशनल इन्कम. म्हणजे काय की आपल्या देशातील आपल्या समाजातील काही लोक इलिगल ऍक्टिव्हिटी करून काय करतात की राष्ट्रीय उत्पन्न निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. हे अशा प्रकारचं इलिगल उत्पन्न या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जमा करायचं नाही अशी एक काळजी या ठिकाणी करायची लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल, ब्लॅक मार्केटिंग करणं हे इलिगल ऍक्टिव्हिटीचं लक्षण आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी कोणती काळजी घ्यायला पाहिजे तर लक्षात घ्या की व्हॉट एव्हर हॅव डीड कन्झम्पशन बाय द पर्सन दॅट व्हॅल्यू शुड बी इन्क्लूड इन द नॅशनल इन्कम. म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीने जर काही कन्झम्पशन केलं असेल तर त्याचं व्हॅल्यू या ठिकाणी याच्यामध्ये झालं पाहिजे, इन्क्लूड झालं पाहिजे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे प्रोडक्शन करताना कन्झम्पशन झालं असेल तर ते इन्क्लूड केलं पाहिजे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय की ऑल द इनडायरेक्ट टॅक्स शुड बी डिडक्ट फ्रॉम द नॅशनल इन्कम. म्हणजे काय की सगळ्या प्रकारचे इनडायरेक्ट टॅक्स जे असतात ते राष्ट्रीय उत्पन्नातून वजा केले पाहिजेत किंवा उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजताना. सो दॅट वॉज द सेकंड मेथड ऑफ मेजरिंग नॅशनल इन्कम. अँड थर्ड मेथड इज द एक्सपेंडिचर मेथड, त्याला आपण खर्च पद्धती असं सुद्धा म्हणतो मराठीमध्ये, लक्षात घ्या. अकॉर्डिंग टू दिस मेथड वी हॅव टू सी व्हॉट इज द एक्सप्लेनेशन ऑफ दिस मेथड. सो अकॉर्डिंग टू दिस मेथड, एक्सपेंडिचर मेथड अराइव्ज ॲट नॅशनल इन्कम बाय ॲडिंग अप ऑल एक्सपेंडिचर मेड ऑन गुड्स अँड सर्व्हिसेस ड्युरिंग अ इयर. In other words, by adding up all the money value of expenditures on all goods and services, we arrive at the measurement of the national income. तर या ठिकाणी काय सांगतो मी की प्रामुख्याने ह्या एक्सपेंडिचर मेथडमध्ये काय आहे की संपूर्ण वस्तू आणि सेवावरती त्या ठिकाणी जो खर्च होतो एका वर्षाच्या कालावधीमध्ये तो या ठिकाणी मोजण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच्या माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. परंतु याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा काय आहे की या ठिकाणी ॲडिंग अप मूल्यवर्धित पद्धतीनुसार खर्चाचा विचार केलेला आहे, लक्षात घ्या. सो
वी हैव टू टेक सम प्रिकॉशन व्हेन वी आर मेजरिंग नेशनल इनकम अकॉर्डिंग टू एक्सपेंडिचर मेथड. आपल्याला एक्सपेंडिचर मेथड नुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजताना सुद्धा काही प्रिकॉशन घ्यावे लागतात, लक्षात घ्या. एक्सपेंडिचर ऑन इंटरमीडिएट गुड शुड नॉट बी काउंटेड इन मेजरिंग ऑफ नॅशनल इन्कम. म्हणजे काय की इंटरमिडिएट गुड वरती केलेला खर्च म्हणजे अंतस्थित वस्तू म्हणतो, पक्की वस्तू बनण्याच्या अगोदर जो वस्तूवरती खर्च केला जातो त्या वस्तूवरती केलेला खर्च या ठिकाणी विचारात घेतला नाही पाहिजे अशी या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे असं म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. सो दॅट वॉज अ थर्ड थ्री थ्री कन्सेप्ट ऑफ मेजरिंग नॅशनल इन्कम. दॅट वॉज अ थ्री मेथड्स ऑफ मेजरिंग नॅशनल इन्कम. वी कॅन मेजर नॅशनल इन्कम बाय थ्री बाय दॅट थ्री टाइप्स ऑफ द मेजरिंग नॅशनल इन्कम.